गुड मॉर्निंग। इन द प्रीवियस लेक्चर वी हैड डिस्कस्ड द फॉर्मेट ऑफ एनक्वायरी लेटर। हियर इज अ सैंपल एनक्वायरी लेटर फॉर परचेसिंग लैपटॉप्स। इफ यू वांट टू बाय अ लैपटॉप यू कैन मेक एनक्वायरी टू एनी होलसेल लैपटॉप सेलर। And what are your needs and what kind of laptop you want? Such a kind of inquiry you can make writing a letter of inquiry to the shop owner. See, at the top in the left, there is the address of the sender of this letter, or the person who wants to make an inquiry about the laptop. Below that, there is the name of the shop or the dealer of the laptop, Wholesale Laptop Seller Limited, Pitampura, Delhi. Then there is a subject below the address of the recipient. There is the subject, inquiring about laptops. Dear sir, it is a salutation. It is a formal letter of inquiry. Then you have to write the salutation at the beginning. Then there is message below the salutation. I am Suraj Verma writing this letter to you to inquire about the Dell laptop I am planning to purchase 20 Dell laptops for business purposes. I am running a media and advertising firm. I require laptops with good graphic features and my budget for 20 laptops is 6 lakh. We would like to buy laptops which are portable, lightweight, 8 GB RAM, and that suits our budget. In the first paragraph, you can see the person is telling his requirements about the laptop, 20 laptops he wants to purchase from the dealer. As he says, he runs a media and advertising firm and his budget is more than 6 lakhs. Then he also mentions the configuration of the laptop. It should be 8 GB RAM, lightweight, it should be portable. And in the second paragraph, I would like to know the details of all the available laptops with the above mentioned features. He has mentioned the features above and he wants to know the details of the mentioned laptops. If Dell laptops are not available with the above mentioned features, then I would like to buy any other brand laptops as well. तर या ठिकाणी त्यांनी इन्क्वायरी करत असताना दुसरा ऑप्शन देखील दिलेला आहे. डेल लॅपटॉपची त्यांनी मागणी केलेली आहे, चौकशी केलेली आहे, पण जर त्या डीलरकडे हे लॅपटॉप्स अवेलेबल नसतील तर दुसरं कुठलंही ब्रँड खरेदी करायला मला आवडेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. So please explain to me more about the available laptops and its features. इतर काही लॅपटॉप्स असतील तुमच्याकडे तर त्याचे फीचर्स मला स्पष्ट करून सांगा असं म्हटलेलं आहे. Please contact me to the above given mobile number and can also email me at surajverma@gmail.com. तर वर दिलेल्या नंबरला तुम्ही या संदर्भात मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याचबरोबर मला मेलवरती त्या लॅपटॉपचे डिटेल तुम्ही देऊ शकता असं म्हटलेलं आहे. त्याचे आभार मानलेत आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोज. सिन्शिअरली सूरज वर्मा, डायरेक्टर. सो इन दिस वे दिस इज अ सॅम्पल लेटर ऑफ एन्क्वायरी मेकिंग एन्क्वायरी अबाउट द लॅपटॉप्स.
Then there is another letter making inquiry about the exchanging car. Car exchange संदर्भात त्यांनी inquiry केलेली आहे. त्या संदर्भातील हे पत्र आहे दुसरं. रामलाल वर्मा पीतमपुरा दिल्ली मोबाइल नंबर डेट जीवन इंडस्ट्रीज लिमिटेड साउथ दिल्ली यांना यांनी पत्र दिलेलं आहे. चौकशीसाठी पत्र लिहिलेलं आहे. पाठवणाऱ्याचं या ठिकाणी नाव आणि पत्ता सॉरी फोन नंबर तारीख दिलेली आहे. सब्जेक्ट काय पहा एन्क्वायरिंग द डिटेल्स ऑफ द कार एक्सचेंज स्कीम. कार एक्सचेंज स्कीम संदर्भात त्यांना डिटेल माहिती पाहिजे, चौकशी करायची आहे. डियर सर मॅम, आय एम रामलाल वर्मा रायटिंग दिस लेटर टू यू टू नो रिगार्डिंग द कार एक्सचेंज स्कीम. मी रामलाल वर्मा बोलतोय, तुम्हाला पत्र लिहितोय. कार एक्सचेंज संदर्भात तुमच्याकडं मला काही चौकशी करायची आहे. आय सॉ युअर ऍडव्हर्टिजमेंट फॉर एन एक्सचेंज ऑफ ओल्ड कार्स इन दैनिक भारत टुडे. आय एम इंटरेस्टेड इन एक्सचेंजिंग माय ओल्ड कार टू गेट द न्यू ऑफर्ड कार थ्रू द एक्सचेंज स्कीम. एक्सचेंज स्कीमच्या आधारे मला माझी जुनी कार ही विकायची आहे आणि त्या संदर्भात मला डिटेल माहिती तुमची जी जाहिरात होती ती दैनिक भारत टुडे मध्ये मी वाचलेली आहे, तर त्या संदर्भात मला डिटेल माहिती द्या असं म्हटलेलं आहे. सो प्लीज एक्सप्लेन टू मी मोर अबाउट द स्कीम अँड इट्स टर्म्स अँड कंडिशन्स. कृपया मला अजून डिटेलमध्ये त्या स्कीम संदर्भात माहिती द्या. तुमचे काय नियम अटी असतील तेही सांगा. प्लीज कॉन्टॅक्ट मी टू द अबोव गिव्हन फोन नंबर अँड कॅन ऑल्सो ईमेल मी ॲट द रामलाल वर्मा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम. वर दिलेल्या फोन नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही मला ईमेलद्वारे तुमचं जे काय असेल ते डिटेल्स इथं देऊ शकता. Then there is a complimentary clause thanking you sincerely Ramlal Verma General Manager. So this is another sample of making an inquiry about the car exchange scheme. Avoid writing lengthy paragraphs. What are the details? What are the important points while writing a letter of inquiry? You should not write very lengthy paragraphs in the letter of inquiry. If you bifurcate or if you divide the big paragraph into three or four paragraphs, it would be better. तर अतिशय सगळी माहिती जी आहे ही एकाच पॅराग्राफ मध्ये न लिहिता आपण जी माहिती किंवा जी काही चौकशी करायची आपल्याला जी माहिती हवी आहे त्या संदर्भात आपण जे काही डिटेल्स लिहायचे आहेत ते 3 ते 4 पॅराग्राफ मध्ये अतिशय छोट्या छोट्या पॅराग्राफ मध्ये तुम्ही ते डिवाइड करू शकता, बायफर्केट करू शकता. इन द फर्स्ट पॅरा यू कॅन राईट युअर सेल्फ. तुम्ही काय करता, तुम्हाला कशा संदर्भात लॅपटॉप पाहिजेत किंवा काय वस्तू हवी असेल ते पाहिजे त्याचं कारण तुम्हाला इथं थोडक्यात सांगायचं आहे. पहिल्या पॅराग्राफ मध्ये इफ यू आर running a particular firm, you are the director of a particular organization, you can write all these details in the first paragraph. In the second one, mention inquiry. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला काय करायचे, चौकशी. आपल्याला काय हवं आहे, कशाची माहिती आपल्याला हवी आहे हे आपल्याला इथं सांगणं गरजेचं आहे. आणि तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये क्लोजिंग, त्या ठिकाणी आपल्याला डिटेल जे आहेत ते कुठल्याही वस्तू किंवा याच्या संदर्भात ते आम्हाला कळवा. माझ्या फोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ईमेलवरती डिटेल्स पाठवू शकता. अशा प्रकारचं हे क्लोजिंग पॅराग्राफ जे आहे ते तिसरं असणार आहे. तर अशा पद्धतीनं पहिल्या पॅराग्राफमध्ये आपल्याबद्दल माहिती सांगा, तुम्ही का हे चौकशी करताय, काय कारण आहे त्याचं ते सांगायचं आहे. दुसऱ्यामध्ये एन्क्वायरी कशाची हवी आहे, तुम्हाला माहिती कशा संदर्भात हवी आहे, काय चौकशी तुम्ही ऍक्च्युली करणार आहात, त्या सर्वात दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी मेन्शन करायच्या. तिसऱ्यामध्ये तुम्हाला हे लेटर जे आहे ते क्लोज करायचंय, कॉम्प्लिमेंटरी क्लोज करायचंय. सो दिस इज अ लेटर ऑफ एन्क्वायरी. द फॉर्मॅट इज लाईक दिस. वन्स अगेन आय एम गोइंग टू पुट
this format before you. First of all, you have to write your own address, phone number, date, then recipient's name, means the address of the person to whom you are writing this letter, and then organization or any address details. Then below that you have to write the subject of inquiry, and then there is salutation, then the body of the inquiry letter, and then there is a complimentary clause. So in this way you can write the letter of inquiry on any subject to any firm, organization, and you can get the details of the information you need. Thank you.